लोहारामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरामधील व्यापारी आणि नगरपंचायत कार्यालयामध्ये 1 ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात यावा अशी विनंती केल्यामुळे आता शहरामध्ये बंद पाळण्यात येत आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना साथीनं थैमान घातलंय, त्यामुळे नागरिक आता वैतागले आहेत। त्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वत्रच कोरोना व्यतिरिक्त दुसरी चर्चाच नाहीये। कोरोना हा एक चर्चेचा विषय बनलाय, याचं गांभीर्य आता नागरिकांना राहिलं नाही, त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतोय। सध्या लोहारा शहरामध्ये 2 व्यक्तींना सर्दी, खोकला आणि ताप जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोहारा शहरामध्ये व्यापाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये जाऊन 1 ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये लोहारा शहरात जनता कर्फ्यू पाळण्याची विनंती केली असे दुकानदार आणि व्यापारी वर्गाने सांगितलंय। लोहारा तालुक्यामध्ये आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 24 तर बरे झालेले 14 रुग्ण असून एकाचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय, तर 9 जणांवरती उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कडारे आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे। जिल्ह्यातील लोहारा येथील मी एक नागरिक आहे। सध्या जगामध्ये कोरोनाचा इतका फैलाव मात्र आहे की ज्यामुळे जनता अगदी त्रस्त झाली आहे। लोहारा आणि लोहारा तालुका कोरोनामुक्त होता, परंतु सध्या लोहारा येथे 2-3 दिवसांमध्ये 2 रुग्ण या ठिकाणी आढळून आल्यामुळे लोहारा येथील सर्व व्यापारी मंडळींनी आणि ग्रामस्थांनी स्वतःहून जनतेची या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी म्हणून आम्ही 4 दिवसाचं लॉकडाऊन पाळलेलं आहे आणि त्याला जनतेने उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद दिलेला आहे। यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।